दरम्यान या मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर आता शिंदे सरकारची आणखी एक जाहिरात पाहायला मिळते। जाहिरातीमध्ये मराठा समाजाला धोरण आखलं आहे, तोरण आता बांधायचंय अशा आशाचा उल्लेख आहे। तर मराठा आरक्षण पूर्ण करण्याचं पुनश्च असं यामध्ये म्हणण्यात आलंय। जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटम नंतर राज्य सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या जाहिरातीत म्हटलंय। मात्र प्रत्यक्षात कुठलीच हालचाल दिसून येत नसून मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळण्याची आता शक्यता आहे। तर राज्य सरकारच्या कालच्या जाहिरातीमध्ये ईडब्ल्यूएस सह मराठा समाजासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे दाखले देण्यात आले होते, त्यानंतर सरकारवर बरीच टीकाही झाली होती आणि आता पुन्हा एकदा मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी सरकारनं ही जाहिरात दिली आहे। तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मुबलक नोंदी उपलब्ध नसल्याची माहिती शिंदे समितीची आहे। दरम्यान मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या 5 सदस्यीय समितीनं राज्य सरकारला ही माहिती दिली आहे। तर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही समिती स्थापन केली होती। मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समितीकडे पुरेशा नोंदी नसल्यामुळे अहवाल आता लांबणीवर पडलाय, त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मुबलक नोंदी उपलब्ध नसल्याची माहिती शिंदे समितीने दिली आहे आणि यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स यासंदर्भात मिळतात? नक्कीच, मराठा आरक्षणावरून एकीकडे राजकीय वातावरण हे तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे, दुसरीकडे जरंगे पाटलांनी देखील अल्टिमेटम सरकारला दिलेले आहेत, ते 25 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत। मात्र जी समिती यासाठी नेमण्यात आली होती त्यांच्याकडे मुबलक नोंदीच आता उपलब्ध नसल्याची माहिती समोर आलेली आहे। खरं तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या 5 सदस्यीय समितीने राज्य सरकारला ही माहिती दिलेली आहे। सरसकट प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समितीकडे पुरेशा नोंदी नसल्याचा अहवाल समोर आलेला आहे, त्यामुळे अहवाल जो आहे तो लांबणीवर पडण्याची शक्यता। आता राज्य सरकार यातनं काय निर्णय घेतं आणि त्याचबरोबर जरंगे पाटलांचं जे अल्टिमेटम आहे हे देखील 2 दिवसात संपणार आहे, त्यामुळे काय पुढे सरकार निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच नक्कीच, धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आरक्षणाचा हा पेच कायम आहे आणि कधी याचा निर्णय लागतो, कधी हा तिढा सुटतो तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे।